अशा प्रकारे इथं बघू शकता पूर्ण पळापळ चालू आहे, कारण पोलीस आले तिकडे, पोलीस आले, पूर्ण पळापळ चालू आहे. आम्हाला पण उतरायला लावलंय, पोलीस आलेत, लवकर आले. नमस्कार भावांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आनंद गावकर तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर भावांनो, सर्वप्रथम तुम्हाला विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि भावांनो, अरे सॉरी, गॉगल राहायला घालायचा. हां, आता कसं ठीक आहे ना. तर भावांनो, आज आपला म्हणजे अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा आज कॉल आहे पनवेलला, उसरली दीप सिटीमध्ये. तर आज सामान वगैरे भावड्या घेऊन येतो आहे माझगाव लवलेनमधनं. तर तो लवलेनमधनं डायरेक्ट सामान घेऊन तो डायरेक्ट बाहेरनंच जाणार आहे. तर आपल्याला काय घरातनं सामान घ्यायचं नाही, तर सामान घ्यायचं नाही. तर आज भावानं दसऱ्याची आपली चालू आहे पूजा वगैरे गाडीची. आती शिंदे, यश दहीगावकर आणि निखिल डोंगरकर मोर्या. तर भावांनो, आता डायरेक्ट निघायचं आहे गाडीची पूजा वगैरे आली. आपला दादा वरती फ्रेश होतो आहे. आता वाजलेत 10:30 वाजलेत. भावड्या गाडी घेऊन तिकडनं सामान भरतो आहे लवलेनमध्ये. तर तिकडनं तो सामान भरून डायरेक्ट बाहेरच्या बाहेरच निघून जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला फक्त आता दादाची वाट बघायची. दादा खाली येईल. दादा खाली आल्यावरती आपण डायरेक्ट इकडनं निघून जाणार आहे आणि डायरेक्ट भेटणार आहे पनवेलला. तर आज तारीख आहे 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर तारीख आहे आज. तर आपल्याला आज पनवेलमध्ये हंगामा करायचा आहे. तर भेटूया आपण डायरेक्ट आता निघाल्यावरती. आज आपला नवीन मेंबर आज वाढलेला आहे, तन्मय प्रभू उर्फ प्लेबिंगो. बघा, हात द्यायचे, आम्ही हात गेल्या पुढे तुमच्यासाठी. येस, आपला भाव, जीवा भाव, आपला भाव आहे. आज याच्या आगमन झालेलं आहे आज वाजवायसाठी. तर आज आपल्यासोबत हे असणार आहेत आणि आपल्यासाठी घेऊन आले तो स्टँड, खेकडा घेऊन आला आपल्यासाठी. त्यांच्यात मागोमाग आगमन झालंय अभिषेक दहीगावकर यांचं. तर भाऊ ना सगळे आलेत आता इकडे. अभिषेक दहीगावकर पण आलेले. तर आता आपल्याला निघायचं आहे. आपले मगाशी इंट्रो झालेला यांचा. निघूया निघूया, आता भेटूया डायरेक्ट बाहेर गेल्यावरती. चला निघा निघा आता. आपले शिंदे काय बोलाल आपण आजच्या कामाबद्दल? संसार पहिला गाणे चालू केले. ड्रम वगैरे घालू द्या. अरे ड्रम नाही आणले गेले. आमन गेली. घेतो घेतो चला. If we are one grain of sand in the middle of the ocean, can you try to understand how a touch can cause explosions? दो सौ का डालो अभी. पेट्रोल झालंय महाग एकदम. 111 रुपये झालेला आहे अशा प्रकारे. तर भाई लोक आणि बहीण लोक, तुम्ही आत्तापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा, कारण अजून आपले चांगले चांगले ब्लॉग येणार आहेत. चॅनल सबस्क्राईब केल्या तुम्हाला अजून लवकर कळतील. आणि जर तुम्ही आपला पहिलावाला ब्लॉग पण नसेल बघितला, बँजो ब्लॉग, तो पण लगेच बघा जाऊन, कारण तो पण खूप छान झाला आहे असा मला सगळे सांगतात आहेत. मला काय माहिती नाही. मस्त जोक मारले या हसरे हलकट हस. तुम्ही सांगा तो कसा झालाय, पहिले जाऊन बघा.
अंदर सांगा तर आता आम्ही कुठरे सायनला सायन माटून गेला तर हळूहळू चाललो आहे बेबिया मध्ये मध्ये आपल्या हॅरीनी सकाळी सकाळी शिव्या खाल्ल्यात आज सकाळी सकाळी शिव्या खाल्ल्यात भावड्याच्या आम्ही बघितलंय कोठं बोलू नका आमच्याकडे रेकॉर्डिंग असते पण ते आम्ही दाखवू शकत नाही नाही तर दाखवले असते तुम्ही बघितलंय ना हॅरी पॉटरला दाखव हा काय इकडे झाडू झाडू कुठे आहे सामान्य पण सगळे इथंच आहे बाकी आता चला भेटू सामान्य मन लावला नमस्कार पनवेलचे हाय पनवेलचे साहिल आंबेडकर खानचे मित्र नाही बाबा आमचे साहिल खान कुठे आम्ही कुठे बाबा आम्ही गरीब माणसं बाबा इसका ओवर एक्टिंग का 150 रुपया काट 150 रुपया चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के बजे काय तुमचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटतंय काय वाटत तुम्हाला खूप वाईट वाटतंय पनवेलला कधी येऊ नका बाईकवर गप ट्रेननी या किंवा टॅक्सी आता अवतार मग कसा झालाय अहो जिंदगी एवढी खाजा वाटतंय ज्या आयला रत्नागिरीवर आलाय तुम्हाला शिवाय जाऊ नका आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला फटके देण्यात येतील कट 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 तुम्ही शिव्या खाल्ल्या तुम्ही बाजूला आताच आम्हाला अत्यंत आनंदाची बातमी मिळाली इकडे जेवण आहे कारण घरातून आम्ही नाश्ता करून निघालो फक्त चहा बिस्किट खाऊन निघालेलो तर आता खूप आनंदाची बातमी आम्हाला आत्ताच मिळाली जेवायला बोलवलं आम्हाला वरती येतोय येतोय काढो पुढो आलो तर आम्ही चाललो आता जेवायला भावनो भेटूया जेवताना तुम्ही पण सगळ्यांनी जेवले असेल जाऊन घ्या काय सांग सांग आपण नाही नाही गरम 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 वातावरण आहे 30 रुपये 30 रुपये मजाच वेगळी आहे 30 रुपये लांब एकदम तोंड एकदम चुकत भाई बाईकवर कधी पनवेलला येऊ नका उन्हात तर बिलकुल येऊ नका कारण हालत तुमची एवढी डाऊन होईल ना की तोंड गोरा गोरा असं तो वेस्ट इंडिजवरनं आलो नाही वाटत तिथं आलो
जाऊन जाला बेटा डेढ़ सौ रुपए देगा, डेढ़ सौ रुपया देगा, सुकट टाकले जरा घुमट वास मारतो यांना उन्हात सुकट टाकावे लागतात.
अशा प्रकारे इथं बघू शकता. पूर्ण पळापळ चालू आहे कारण पोलीस आले तिकडे, पोलीस आले, पूर्ण पळापळ चालू आहे. आम्हाला पण उतरायला लावलंय, पोलीस आलेत, लवकर क्राऊड पळतोय. हा मागे थोडा क्राऊड होता सगळा बाजूला. आम्ही उतरतो ना, आम्हाला फटके पडतील पहिलेच. अगोदर एकदा जमा झालं गाडीमध्येच, पोलीस आले, सगळे सामान घेऊन पळतात इकडे तिकडे. कारण तुम्हाला तर माहितीच आहे परमिशन नाहीच आहे दांडिया विंड्याला काय. हे बघा सामान जे कोणाचे आल्यात बघा, बघा मस्त चालू होतं, सामान घेऊन फुल धावपळ. बघा बघा हे बघा कसला क्राऊड नाही होता, बेकार एकदम. लगेच धावपळ, लगेच धावपळ, लगेच धावपळ. मामा आलेत, आम्ही पण कल्टी मारतो मागे बॅक स्टेज. नाही तर मागे झालेलो जमा, तसे जमा होऊ लगेच. लगेच सामान काढलेलं आहे आमचे. तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणता पिक्चर तो काय ते बाटलीचा पिक्चर, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा गंगारामवाला पिक्चर बघितला असेल. त्यामध्ये जो बाप्पाचा रोल केला बाप्पा, हे भाई एकदा दाखव ना आपल्या, आपले मानकुरचे बाप्पा मटणाचा भात, हा ते कॅरेक्टर आहेत. भाई मस्त पैकी चालू होते, एकदम मजबूत गरबा चालू होता, फुल क्राऊड होता. पोलीस आलेत, बंद झाले. आता परत थोड्या वेळेने चालू होईल, पोलिसांना काय ते सांगून वगैरे ते बघू. काय वाटत तुम्हाला, चांगलं चालू होतं पोलीस आले? एवढा चांगला मौसम बनला होता, फुल झाले नसली काठी करायला, त्यामुळे आख्या मूर्ती आमच्या वाट लागलेली. बघूया थोड्या वेळात चालू होऊ मे परी हूं मैं, आता घरी हूं मैं. घरी हूं मैं आता डबरे मध्ये हूं मैं. चालू झालंय म्हणजे पोलिसांनी सांगितलं वाजवायला, आम्ही चढतोय वरती. आता चालू करायला सांगितलंय पार्टीवाल्यांनी. आमच्या राजगतीवर आम्ही बसलोय, इथं आम्ही असा मोबाईल ठेवतो, इथं ठेवूनच वाजवतो. परी उमे नाही घरी उमे बस. आता आलेले पोलीस वाले गेलेत, आता चालू करतो थोड्या वेळातच परत तुमच्या सेवेत. थांबे जरा मध्ये मध्ये नको, इथं मला मोबाईल ठेवू दे पाहिजे, जरा मोबाईल ठेवतो ना इकडे. आणि आज सीट वगैरे घरी विसरलं आम्ही, सीट होती पण माझं लवलेलं राहिले लापा दिले दाम ना. गजब बेइज्जती है. तर सीट राहिली आज घरी, तर त्यामुळे आम्ही आज खुर्च्यांवरती काम चालू होतं. एकच सीट आणली, ती एक सीट तिथं लावले, त्यामुळे इथं सहा खुर्च्या घेऊन बसलोय. सहा खुर्च्या घेऊन वाजवत आहे मस्त पैकी वन साईड. आमचे बगळे वेगळे तिकडे उभे. हा नाही होते धूम, नाही होते. त्यामुळे कंट्रोलचे आले होते पोलीस अधिकारी, त्यांनी सांगितलं बाहेर क्लीन करा, कॉपरेट करा, बाहेर चला. घेऊन चाललो गेटच्या बाहेर, तिथं वाजवायला परमिशन नाही दिले त्यामुळे.
आता बंद झालंय, 8 वाजले आता, 8 वाजता बंद झालंय. टायमिंग 2 होता वाजवायचा, पण जरा वेळ झाला, त्यांचा पण वेळ झाला, आपला पण वेळ झाला, आणि मग 5-5:30 चालू केलं. 5:30 चालू केलं, मग आता 8 आता बंद केलं आहे. सगळं सामान वगैरे पॅकअप केलं आहे, सगळं काढलं, आपली पोरं मागे बसले सगळे. जरा वाजनानंतरच्या गोष्टी करतात आहेत, तर आता मी जास्त बोलणार नाही, मी ब्लॉग इकडे संपवतो, कारण अजून करत गेलो तो मग जास्त होईल ते. तर त्यामुळे भावांनो, हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माहिती आहे आपला चॅनल नवीन आहे. आणि बाकी येईल लवकरच आता आपला ब्लॉग दुसरा पण नवीन पण येईल, तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आपला, तर तुम्हाला लगेच कळेल की व्हिडिओ आले आहे. आणि आजचं आपलं वाजवणं कसं वाटलं ते पण तुम्ही कमेंट करून सांगा भावांनो, तर तुम्ही चांगलं सांगाल तर आम्ही अजून चांगलं वाजू, बाकी काय नाही. आणि भावांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुम्हाला माहितीच आहे तुमच्या कमेंटसाठीच मी ब्लॉग करतो. बाकी काय चुकीचं वाटलं असेल, काय चांगलं वाटलं असेल नक्की सांगा, आणि असंच सपोर्ट करत राहा. आता मी जातो घरी, आम्ही जातो, सामान वगैरे भरतो, घरी जातो, असंच प्रेम करत राहा. लव यू, जय हिंद, जय महाराष्ट्र. Choppers, better took those risks, but in my fist we fire starters.